CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर। अकोला गेल्या 15 ते 20 दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, त्यामुळे नागरिकांची मोठी कुचंबणा होत असल्याचं दिसतंय। मात्र प्रवाशांना नाईलाजाने खासगी वाहनांना प्रवास करावा लागतोय। याचाच फायदा खासगी वाहतूक करणारे लक्झरी वाहनधारक, ऑटो टॅक्सी वाहनधारक परिस्थितीचा फायदा घेत प्रवाशांची मजबुरी पाहून अव्वाच्या सव्वा तिकिटा करून मोठी आर्थिक लूट करीत आहेत। तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जात असून अकोला जिल्ह्यात प्रवाशांच्या जीवाशी जाणीवपूर्वक खेळ खेळल्या जात असल्याचेही चित्र समोर आले असून या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। मात्र अकोला येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पोलीस विभाग हेतू पुरस्पररित्या दुर्लक्ष करीत असल्याचं निदर्शनात आलं आहे। अवैध वाहतुकीला उधाण आलं असून पोलिसांच्या व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या डोळ्यांसमोर अवैध वाहतुकीचं ये जा होत असूनही कुठल्याही कारवाई होत नसल्याने अकोला जिल्हा पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह लागले आहेत। एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या 20 ते 25 दिवसापासून मोठ्या प्रमाणात सुरू आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा फायदा खासगी वाहनधारक घेत असल्याचे सर्वत्र दिसत आहे। खासगी वाहनधारक ज्यादा दराने सर्वसामान्यांकडनं तिकीट आकारून सर्वसामान्यांच्या खिशाला सूट देत असल्याचे सर्वत्र दिसत आहे। तसेच खाजगी वाहन असो किंवा ऑटो चालक असो हे ज्यादा प्रवासी भरून आपल्या जीवावर असेल किंवा प्रवाशांच्या जीवावर उठत असल्याचे सर्व दिसत आहे। याकडे मात्र उपप्रादेशिक परिवहन अधिकारी असो किंवा पोलीस विभाग असेल यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे। माझ्यासोबत आहेत असेच काही कर्मचारी, असेच काही सर्वसामान्य नागरिक की जे नेहमी अपडाऊन करतात, आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। नमस्कार। नमस्कार। आपण दररोज नित्याने अपडाऊन करतात, तर आपलं हे गेल्या 20 ते 25 दिवसापासून जे एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कशाप्रकारे अनुभव येते काय आज एसटीची वाहिनी आहे ती सर्वसामान्याची लोक वाहिनी आहे। आज ती बंद असल्यामुळं खूप गैरसोयी होऊन झाल्या। फ्लाईट वाहने जातो म्हटलं तर ती धोक्यात टाकून जावं लागतं आणि कधी कुठं काय घडील हे सांगता येत नाही। त्यामुळे ही सरकारची सर्वप्रथम जबाबदारी जी आहे की लोक त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करून एस टी महामंडळ लवकरात लवकर सुरू करणार आहे। आत्ताच आपण बघितलं की नागरिकांच्या कशाप्रकारे समस्या आहेत हे त्यांनी प्रकट केला। विरोचित संजय उमकसह मी प्रतीक कुरेकर, CEN न्यूज अकोला। ब्युरो चीफ संजय उमकसह, प्रतिनिधी प्रतीक कुरेकर, CEN न्यूज अकोला।